मित्रांनो, कशा आहात? मजेत ना बालमित्रांनो? आज आपण मजेशीर घटक अभ्यासणार आहोत. त्याआधी मला सांगा, आपल्या परिसरात आपण विविध प्राणी बघतो. कोणकोणते प्राणी बघतो बरं? कुत्रा, मांजर, पक्षी सुद्धा बघायला मिळतात आपल्याला. कोणते? चिमणी, गावा, असे विविध प्राणी पक्षी आपल्या परिसरात आपण बघत असतो. असाच एक प्राणी आहे खा. बघितली तुम्ही कधी? मांजरीसारखाच कलर असतो बघा. खारीचा रंग मांजरीसारखाच असतो. राखाडी रंगाचा प्राणी आहे खा. आज आपण खा ही कविता अभ्यासणार आहोत. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 17 व घटक क्रमांक 17 खा. कवितेचे लेखक आहेत देवबा पाटील यांनी लिहिलेली कविता आहे खा. बघा, खारीचा रंग कसा असतो? राखाडी असतो आणि लांब शेपूट असते आणि झुपकेदार असते. अशी ही खारीची कविता आज अभ्यासणार आहोत. अगोदर मी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहे, नंतर आपण तिचा अर्थ समजून घेऊया. सुंदर मजेदार वाचली. आता आपण तिचा अर्थ समजून घेऊया. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. बघा, खार कशी असते? सुंदर. खारीला आपण खारुताई असे सुद्धा म्हणतो. आपण खारीला काय, खारला काय म्हणत असतो? खारुताई. खारुताई दिसायला कशी असते? सुंदर आणि मजेदार असते. आणि शेपुटीचे झुपकेदार. शेपूट कसं असतं? खारुताईचं झुपकेदार. लांब आणि अशी दाट असते शेपूट तिची. म्हणून तिचं शेपूट कसं असतं? झुपकेदार. बसते कशी? डौलदार. उभी राहते एकदार. जेव्हा खार बसते तर डौलदार बसते. ती तिची शेपूट अशी वरती करून घेते आणि अशी डौलदार बसते. आणि उभी जेव्हा राहते तर एकदम डौलदार, पोलीस ऐकदार, पोलिसासारखी ऐकदार अशी उभी राहते ताट. म्हणून इथं लेखक म्हणताय, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐकदार. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. बालमित्रांनो, जेव्हा आपण खारुताईला जवळून बघितलं तर तिचे डोळे आपल्याला लुकलुकताना दिसतात. सारखे असे बंद उघडताना लुकलुकताना दिसतात. आणि तिचे कान ताट असतात. खारुताईचे कान नेहमी ताट असतात. आणि ती एवढी चाणाक्ष असते की तिला थोडी जरी जाऊन लागली की ती पटकन पळते. तिचे कानांना फार लवकर ऐकलेले आहेत. तिचे कान चपळ आहेत. बारीक जरी आवाज आला तरी तिला ऐकायला येतो. म्हणून खुटखुट कान ऐकती आणि लुकलुक डोळे बघती. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. बघा, खारुताईचं निरीक्षण जर केलं तर ती इतकी भरभर पळत रस्त्यावरती एवढी भरभर चालत असते जसं तिच्या मागे कुठेतरी लागलेलं आहे किंवा तिला कुठेतरी जाण्याची घाई आहे. असं वाटतं की हिला कुठेतरी जाण्याची घाई आहे म्हणून ती इतकी भरभर रस्त्यावर चालत असते. आणि झरझर चढे झाडावर, एका क्षणात ती झाडावर चढत असते. झरझर झाडावर ती झरझर एकदम पटकन चढत असते. धडपड करी फार, झटपट होई बसा. बालमित्रांनो, तुम्हाला जशी भूक लागते तशी खारुताईला सुद्धा भूक लागत असते. म्हणून ती अन्न शोधण्यासाठी फार धडपड करत असते. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून या झाडावर अशी ती धडपड करत असते. कशासाठी? तिचं अन्न शोधण्यासाठी. आणि झटपट होई बसा, जेव्हा ती तिच्या अन्न शोधण्यासाठी धडपड करत असते तिला थोडी चाहूल लागली कुणाच्या पावलांची आवाजाची चाहू लागली तर ती झटपट पसरते. छान छान अशी खार, सऱ्यांना आवडे खार खार.
बालमित्रांनो कशी वाटली कविता? छान होती की नाही? या कवितेत आपल्याला नवीन शब्द शिकायला मिळालेले आहेत. कोणते ते बघा. झुपकेदार. खरोताईची शेपूट कशी आहे? झुपकेदार. झुपकेदार बघा, या शब्दाला दार हा शब्द प्रत्यय लावलेला आहे. झुपकेदार. खरोताईची शेपू झुपकेदार आहे. पुन्हा बघा, बसते कशी डौलदार? डौलदार हा सुद्धा नवीन शब्द आहे. याला सुद्धा दार हा शब्द प्रत्यय लावलेला आहे. डौलदार. खरोताई बसते कशी? डौलदार. उभी राहते ऐटदार. ऐटदार. पोलिसांसारखी उभी राहते ऐटदार. ऐटी देत अशी ताट. या शब्दाला सुद्धा दार हा शब्द प्रत्यय लावलेला आहे. ऐटदार. लुकलुक डोळे बघती. बघा हा सुद्धा नवीन शब्द आहे. लुकलुक पुन्हा आलेला आहे. पुनरावृत्ती झालेली आहे एका शब्दाची. लुकलुक. लुक पुन्हा लुक घेतलेला आहे. लुकलुक म्हणजे पुनरावृत्ती. एक शब्द जेव्हा पुन्हा येतो, पुन्हा पुन्हा येतो, पुनरावृत्ती होते शब्दाची, तेव्हा त्या शब्दाची पुनरावृत्ती झाली असं आपण म्हणतो. लुकलुक. खुटखुट कान ऐकती. बघा याही शब्दामध्ये शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. खुटखुट शब्द दोन वेळा आलेला आहे. खुटखुट कान ऐकती. बालमित्रांनो हे शब्द आज आपण नवीन शब्द अभ्यासायला मिळालेले आहेत आपल्याला. आज खारी कविता आपण अभ्यासलेली आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला कविता